दंडवत प्रणाम मंडळी। तर आज आपण माणगाव पंथ स्थान दर्शन, ते पण बीड जिल्ह्यातील कोणकोणती स्थाने आहेत ते आपण या मॅपच्या सहाय्याने पाहणार आहोत। तर आपण सर्वप्रथम इथे बीड तालुक्यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड आणि गेवराई या 1, 2, 3, 4 तालुक्यामध्ये आपण माणगाव पंथाची स्थाने कोणकोणती आहेत ती आपण पाहणार आहोत। आणि ही स्थाने सर्व आपण क्रमाक्रमाने आणि अंतर सोपं होईल त्याक्रमाने आपण ही स्थाने पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आष्टी तालुक्यामध्ये पहिलं स्थान आहे ते म्हणजे केळी पिंपळगाव। सर्वप्रथम आपण केळी पिंपळगाव हे स्थान पाहणार आहोत। हे आष्टी तालुक्यातील असून त्यानंतर इथे दुसरा स्थान आहे केळी पिंपळगावच्या नंतर वाकी। हे इथे छोटंसं तुम्हाला वाकी दाखवत आहे मी। त्यानंतर आहे शिराळा, हे दुसरं स्थान आहे। आणि आपले माणगाव पंथाची स्थाने चौकोन आकाराचा बॉक्स बनवून ती दर्शवलेली आहेत। त्यानंतर शिराळाच्या नंतर आहे पारगाव, पारगाव जोगेश्वरी, हे पारगाव जोगेश्वरीचं स्थान आहे। त्यानंतर आहे दुसरं आहे ते आष्टी तालुक्यामध्ये आष्टी हे स्थान, तर आष्टी तुम्हाला इथे दिसत आहे। आष्टी स्थान झालं। आष्टीच्या नंतर आहे दुसरं स्थान म्हणजे ते आहे मातकुळी। मातकुळी हे इथे स्थान आहे। त्याच्यानंतर आहे तो म्हणजे पाटोदा तालुका। पाटोदा तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्थान येते ते सौताडा। सौताडा हे स्थान इथे आहे। सौताड्याच्या नंतर त्याच्यानंतर आहे पाटोदा। हे पाटोदाचे इथे स्थान आहे। त्यानंतर येतो तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्येच बीड तालुक्यामध्ये पहिलं स्थान आहे ते म्हणजे लिंबागणेश। लिंबागणेश हे स्थान तुम्हाला इथे दिसत आहे। लिंबागणेश, लिंबागणेशच्या नंतर तुम्हाला तिथूनच जवळ असलेलं स्थान आहे ते म्हणजे पोहीचा देव। हे ते पोहीचा देवाचे स्थान आहे। त्याच्यानंतर पाली, हे पाली इथे स्थान आहे। आणि त्यानंतर हे बीड हे महास्थान आहे। तर ही आपण अशी क्रमाक्रमाने स्थाने पाहिलेली आहेत। तर बीडमध्ये हे बीडचं स्थान वंदन करून झाल्यानंतर आपण गेवराई तालुक्यातील स्थाने पाहणार आहोत। तर गेवराईला हे गेवराईचं हे स्थान झालं। त्यानंतर गेवराईच्या नंतर आपला आहे दुसरं स्थान म्हणजे ते घोगस पारगाव आहे। घोगस पारगाव तो आपल्याला दिसत असेल। तर इथे छोटी छोटी स्थाने आहेत, तर मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर घोगस पारगाव झालं। त्यानंतर चकलांबा आहे। जवळजवळ ती स्थाने असल्यामुळे मी तुम्हाला सर्कल करून दाखवू शकत नाही। चकलंबा झालं, नंतर सेकटा आलेला आहे, नंतर मग गेवराई तर आपण पाहिलेलोच आहे, नंतर बाग पिंपळगाव आलं, त्यानंतर महास्थान आहे ते पांचाळेश्वर, हे ते पांचाळेश्वर आहे, त्यानंतर खामगाव आहे, संगम जळगाव आहे, मिरगाव आहे आणि पांढरी आहे। हे मिरगाव हे संग हे असे ह्या स्थाने ह्या साईडला आहेत ती। तर ही होती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, त्यानंतर बीड तालुका आणि गेवराई तालुक्यातील माणगाव पंथाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची पवित्र स्थाने। बीड जिल्ह्यातील जे पवित्र स्थान आहेत आणि जे महास्थान आहेत ती मी तुम्हाला ह्या मॅपच्या सहाय्याने सुद्धा दाखवत आहे।
तर आपल्याला महानुभाव पंथ टेम्पल हत्तीखाना म्हणून टाकावं लागेल। तर हत्तीखान्याचं हे मंदिर आपल्याला महास्थान असलेलं हे आपल्याला पाहण्यात येते, इथे दाखवते मॅपमध्ये। त्यानंतर मी तुम्हाला बीडमधलेच गेवराई हे स्थान मॅपच्या साह्याने दाखवण्याचा प्रयत्न। मानवाव पंथ मंदिर गेवराई म्हणून टाकतोय मी। तर हे आपल्याला गेवराई मंदिर दाखवत आहे। त्यानंतर मी इथे पोहीचा देव टाकणार आहे। तर हे श्री क्षेत्र पोहीचा देव मांजर सुंबा बीड म्हणून दाखवत आहे। आता मी महानुभाव पंत पांचाळेश्वर म्हणून टाकत आहे। आणि हे आपल्याला महानुभाव पंत पांचाळेश्वर अवस्थान म्हणून दाखवत आहे। तर ही होती मॅपच्या साह्याने तुम्हाला दाखवलेली बीड जिल्ह्यातील महानुभाव पंथाची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित पवित्र स्थाने। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व पंथीय बंधू भगिनींना पाठवायला विसरू नका। दंडवत प्रणाम।